की मी एकदा विधानमंडळात खूप भांडण झालं होतं, तर मी त्यावेळी शरद पवारांबद्दल असं म्हटलं की ते पानठेल्यावर एक जपानी गुडी असते आणि कोणी कोणत्याही दिशेने असला तरी ती डोळा मारायची, आणि प्रत्येक जण म्हणे का माझ्याकडे पाहूनच तिने डोळा मारला. तर मी म्हटलं हे शरद पवार असेच आहेत म्हटलं. प्रत्येकाला पाहते तर प्रत्येकाला वाटतं का साहेब आले आणि त्यांनी मारला डोळा, मलाच मारला. साहेबांनी सांगितलं काळजी करू नको कामाला लागा, म्हणजे पुढच्या वेळी मीच आणि भलत्यालाच तिकीट मिळते. मग आता जे नेते आहेत त्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नाही राहत, म्हणजे बावनकुळे नाही वाटत. पण मी तुम्हाला सल्ला देतो, थिंक फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट, म्हणजे मग गडबड नाही होत. खरं म्हणजे नितीन गडकरी आणि शरद पवार साहेब यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत, एकमेकाला ते नेहमी भेटत असतात, बोलत असतात, अनेक विषयावर चर्चा करत असतात, मला कल्पना आहे. आता ते का असं बोलले, त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे त्याची काही मला कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की असे मैत्रीमध्ये तुमच्या असे काही विषय निर्माण करून वाद वाढवता आले नाही तर बरं आहे.